भंडारा जिल्ह्याच्या तुमसर शहरातील पॉश कॉलनी असलेल्या दुर्गा कॉलनीत मागील 10 दिवसात एका पिसाळलेल्या माकडाने परिसरातील 15 जणांना जखमी केले. 3 जणांना गंभीर जखमी केल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले तर एकाला नागपूर येथे रेफर करण्यात आले. दिवसेंदिवस माकडाचा हौदोस वाढत आहे. जंगल शेतशिवार सोडून माकड आता मानवी वस्तीकडे येऊन उच्छांद मांडत आहे. तर भंडारा जिल्ह्याच्या तुमसर शहरात देखील एका पिसाळलेल्या माकडाने हौदोस केला असून 15 लोकांना जखमी केलं आहे. काही दिवसांपूर्वी माकडांचा कळप दुर्गानगर परिसरात आले होते. माकडांच्या कळपाने उच्छांद मांडला होता, त्यामुळे नागरिकांनी त्रस्त होऊन माकडांना हलवून लावले. पण त्या कळपातील एक माकड राहिला. हा माकड आपल्या कळपाने वेगळा झाल्याने त्यांनी शहरात येणाऱ्या जाणाऱ्या लोकांवर हल्ला करायला सुरुवात केली. दुर्गानगर येथील 15 नागरिकांवर त्याने हल्ला केला. काही लोकांना स्थानीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून एका व्यक्तीला जास्तचा चावा घेतल्याने त्याला नागपूर येथे हलविण्यात आले आहे. माकडाची दहशत इतकी होती की घराबाहेर निघायला नागरिकांना भीती वाटत होती. याची माहिती वन विभागाला देण्यात आली असताना 2 दिवसांपासून वन विभागाची टीम माकडाला जेरबंद करण्यासाठी शहरात फिरत होते. अखेर 2 दिवसांच्या प्रयत्नानंतर माकडाला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले, त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास घेतला. माझं नाव पंकज हासिलाल रांगडाले. माझ्या घर आहे अग्रेसन बोनच्या सामने श्रीरामनगर. रविवारी परवाच्या दिवशी आमचं घर साफसफाई करत होते, तो माझी आई फुलनबाई रांगडाले यांना कपडे वाळायला जात होते, तो त्यांना अटॅक केला त्यानं आणि ते परत परत आले आणि त्यांना नाखून काढला आणि त्याला असा चिरा मारला आणि डीपमध्ये केला आहे. तिला 3 टाके लागले आहे. इंजेक्शन वगैरे दिला, रुग्णालयामध्ये गेलो होतो आम्ही गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये आणि मनाला बी अटॅक केला. मी वाचलो, मला बी अटॅक केला होता आणि घरात तक घर तक आला होता, तो घरच्या दरवाजापर्यंत आला होता शिडीनं आणि आम्ही दिवसभर दरवाजा बंद केला होता ना. माझे मुले बाहेर जात होते ना आम्ही आणि धाक बसली होती आम्हाला. आम्ही जाते नव्हतो. विनोद कडोळे आहे आणि तो दुर्गा कॉलनी श्रीरामनगर इथे त्या 15 दिवस धुमाकूळ मचवला होता आणि तो 15 ते 20 दिवसापासून खूपच त्रास देत होता लोकांना आणि खूप लोकांना चावला आणि गाडी पण दाखवली की तो पकडायचा मारायचा धावायचा सगळ्या लोकांच्या आणि गाड्या पण पाळायचा. लहान लहान मुलांना माणसांना बायांना सगळ्यांना त्यांनी चावला आहे आणि मी सकाळपासून कामंसुद्धा केलेले नाही आहे त्याच्या कारणाने कालपासूनची वन विभागाची टीम आलेली होती आणि अखेर ते पकडण्यात सक्सेस झाले. खुश खबर. भंडारा के लक्ष्य हॉस्पिटल में अब होगा मुफ्त इलाज. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना के अंतर्गत कार्ड केसरी हो या पीला, गरीब हो या अमीर, अब होगा मुफ्त इलाज. जैसे एंजियोप्लास्टी, हार्ट अटैक और सभी दिल संबंधित बीमारी, साथ ही किडनी स्टोन व अन्य बीमारियों का इलाज किया जाएगा. नागपुर की तरह ही अब हर इलाज होगा लक्ष्य हॉस्पिटल में. तो देर ना करे, अधिक जानकारी के लिए संपर्क करे 7378900978 7507178705 पर. क्या आप भी अपना मुफ्त इलाज कराना चाहते हो तो सरकार की योजनाओं का फायदा ले और लक्ष्य हॉस्पिटल तकियावाड़ भंडारा में अपना मुफ्त इलाज कराए.